नमस्कार, शोभा देशमुख किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला आम्रखंडाची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी पहिलं आपल्याला दही हे बांधून घ्यावं लागतं। हे दही याच्यामध्ये मी टाकलं, एक कपडा घेतला, चक्का बांधणार आहे। हे दही याच्यामध्ये टाकून घ्यावं लागतं। हे 3 लिटर दही आहे, माझं मलईचं दही आहे। हे असं हे बांधून मला रात्रभर ठेवावं लागेल। असं कपड्याने बांधून घ्यायचं, हे कपड्याने बांधून असं ठेवायचं। हे असं रात्रभर तुम्हाला ठेवावं लागेल। 7-8 तास तरी तुम्हाला कळतं की हे ते थेंब आहे, हे हे थांबल्यानंतर ते तुम्ही काढायचं। हे रात्रभर आपण चक्का बांधून ठेवलेला दुधाचा हा असं झालेला आहे आता। आणि हे आता मी याच्यामध्ये काढून घेते। याची थेंब पूर्ण गळायची थांबली पाहिजे। हे बघा, असा छान हा चक्का तयार होतो। हे बघा, कारण बाहेरचा चक्का हा चांगला नसतो, त्याला वास असतो, एक प्रकारचा स्मेल असतो। आता हा चक्का घेते मी आणि याच्यामध्ये टाकते। हे बघा, हे बघा किती छान झालेला आहे हा चक्का, एकदम सॉफ्ट आणि घट्ट अगदी। आणि घरचा चक्का केव्हाही चांगला, काही त्रास नाही होत, फक्त बांधून ठेवावा लागतो। आपला चक्का तयार झालेला आहे आता। आता ही पिठी साखर आपल्याला लागणार आहे। केशर मी दुधात भिजून ठेवलेलं आहे। हे इलायची पावडर, जायफळ पावडर, क्रीम, फ्रेश क्रीम आणि मँगो पल्प, हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे सर्व। आता हे आपण आता या पातेल्या टाकूया आणि फिरवायचं। एक किलो दह्याला साधारण 1 वाटी साखर लागते। आता ही मीठ सगळं टाकते। माझं 3 किलोचं आहे, थोडं क्वांटिटी, तुम्ही 1 किलोची पण करू शकता। साखर आहे, साखर टाकायची आहे, मोजलेली साखर आहे मी, 3 वाट्या साखर आहे ही। तुम्ही जास्त आंबट असेल चक्का तर तुम्हाला जास्त साखर लागेल, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही साखर घेऊ शकता। आणि हा मँगो पण, हे सगळं याच्यामध्ये टाकायचं। हा बाजारात विकत मिळतो, याचे टिन मिळतात। आणि हे फ्रेश क्रीम, हे सगळं याच्यामध्ये टाकायचं। आणि एकदम यम्मी डिश होते, सगळे घरात लोक आनंदी होतात ही डिश बनवल्यानंतर। आम्रखंड पुरी, बटाट्याची भाजी किंवा छोले वगैरे, असं कॉम्बिनेशन छान वाटतं। आता मी हे सगळं, आता याच्यामध्ये मी टाकणार आहे केशर, इलायची पावडर, इलायची पावडर आणि थोडी जायफळ, हे जायफळ टीस्पून। हे सगळं आता आपल्याला हँड मिक्सीनी मिक्स करून घ्यायचं। पहिले चमच्याने करून घ्यायचं आणि मग हँड मिक्सी किंवा तुमच्याकडे जे तुम्हाला सोयीचं असेल त्याने तुम्ही करू शकता, जे तुम्हाला सोयीचं वाटेल ते करू शकता। आणि सोपं करायला, अगदी सोपं करायला डिश आहे, सोपी आहे ही डिश करायला आणि काही कठीण नाही। आता मी तुम्हाला हँड मिक्सी फिरून दाखवते। रंग बघा किती सुंदर आलेला आहे, यम्मी यम्मी डिश झालेली आहे। सगळ्यांना हवीशी वाटते, 2-2 वाट्या किंवा संपत कळत पण नाही। सगळेजण अगदी बच्चे कंपनी, मोठी माणसं सगळे खुश होऊन जातात या डिशला। खास महाराष्ट्रीयन डिश आहे ही।
बेस्ट डिश झालेली आहे आम्रखंडाची। हे करताना तुम्ही तुमच्या सोयीनुसार घट्ट झालं असेल तर दूध टाकू शकता, साखर पण ऍड करू शकता। चक्का केव्हा केव्हा आंबट असतो तर साखरेचं प्रमाण थोडं जास्त टाकावं लागतं। तर तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, तुम्ही सगळे एन्जॉय कराल। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईव्ह करा, शेअर करा।